नमस्कार मित्रांनो मी प्रशांत कराडे टिक मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत करतोय मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ओवरव्ह्यू ओवरव्ह्यूमध्ये आपल्या ब्लॉगला किती लोकांनी व्हिजिट केलं किती लोकांनी आपल्या ब्लॉगला भेटी दिल्या कोणत्या दिवशी किती लोकांनी भेटी दिल्या कोणत्या महिन्यात कोणत्या वर्षात आणि एकंदरीत आपल्या ब्लॉगचं संपूर्ण स्टॅटिस्टिक कस पाहायचं त्याचप्रमाणे ज्या काही पोस्ट आपण आपल्या ब्लॉगवरती पोस्ट केले पब्लिश केलेले आहेत पेजेस पब्लिश केलेले आहेत त्या पोस्टला पेजेसला किती लोकांनी केव्हा विजिट केलं याविषयीची त्याच पद्धतीने आपल्या ब्लॉगचं ट्रॅफिक सोर्स आहे कोणत्या वेबसाईटवरनं आले किंवा कोणतं ॲड्रेस टाईप करून आले गुगलवरनं किती आले किंवा अन्य वेबसाईटवरून किती आले त्याचप्रमाणे आपल्या वेबसाईटला कोणत्या देशातील लोकांनी अधिक व्हिजिट केलं कोणत्या देशातील लोकांनी जास्त कमी अधिक प्रमाणात व्हिजिट केलं या सर्व गोष्टीचं विश्लेषण म्हणजेच आपल्या ब्लॉगचं टोटली स्टॅटिस्टिक जे आहे ते स्टॅटिस्टिक कसं पाहायचं त्याचं विश्लेषण कसं करायचं याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत सध्या मी ज्या ब्लॉगमध्ये आपण प्रॅक्टिस करतोय ते ब्लॉग ओपन केलेलं आहे या ब्लॉग स्टॅटिस्टिक पाहण्यासाठी किंवा ओव्हरव्ह्यू आपल्याला पाहण्यासाठी या ब्लॉगच्या डॅशबोर्डला आपल्याला जावं लागेल डॅशबोर्डला जाण्यासाठी मी डिझाईन या लिंकवरती क्लिक आहे डिझाईन या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपण डॅशबोर्ड ओपन केलं आहे डॅशबोर्ड ओपन झालेला आहे डॅशबोर्डमध्ये डाव्या बाजूला काही आपल्याला पर्याय दिसत आहेत त्या पहिल्या पर्यायापैकी जो पहिलाच पर्याय आहे ओव्हरव्ह्यूचा त्यावरती आपण क्लिक करूया ओव्हर वरती क्लिक केल्यानंतर हे एक नवीन वेब पेज नवीन पेज ओपन झालेला आहे यात पेज व्ह्यूज पहिलंच पर्याय आहे पेज व्ह्यूज आता हे आपण नवीनच एक प्रॅक्टिससाठी म्हणून हे कम ब्लॉग तयार केलेला आहे त्याच्यामुळे नवीन असलेला असल्यामुळे या ब्लॉगला फार काही व्हिजिटर्स नाहीत किंवा पेज व्ह्यू नाहीत आत्तापर्यंत तरी तरी पण साठ पेज व्ह्यू झालेले आहेत कोणत्या तारखेला झाले कोणत्या दिवशी झाले केव्हा किती झाले याचं संपूर्ण विश्लेषण इथं तुम्हाला दिसेल त्याचप्रमाणे याहून अधिक माहिती तुम्हाला पाहायची असेल तर मोर स्टेट्स यावरती क्लिक करावं लागेल यात आज किती काल किती मागच्या महिन्यात किती मागच्या आठवड्यात किती किती फॉलोअर्स आहेत याविषयीचं संपूर्ण विश्लेषण इथं दिसत आहे त्याच पद्धतीनं इकडे सुद्धा काही विश्लेषण दिसत आहेत आपल्या ब्लॉगमध्ये ज्या काही पोस्ट आपण पब्लिश केलेल्या आहेत त्या पब्लिश केलेल्या पोस्टला किती व्ह्यूज आहेत किती लोकांनी व्हिजिट केलं आहे त्याची माहिती इथं असते अर्थातच हे नवीन ब्लॉग असल्यामुळे फार काही अजून सुरुवात सुद्धा झाली नाही या ब्लॉगची त्यामुळे आपल्याला फार काही विश्लेषण इथं दिसणार नाही पण जसजसं तुमचं ब्लॉग जुनं होत जाईल वाचकांच्या व्हिजिटर्सच्या व्ह्यूची संख्या वाढत जाईल तस हे विश्लेषण अधिक सखोल होत जाईल त्यानंतर इथं शेवटी बघा की ऑडियन्स ऑडियन्समध्ये जगाच्या वेगवेगळ्या कान्याकोपऱ्यातून किती लोकांनी कुठून कोणत्या देशातून व्हिजिट केलंय व्ह्यूज कोणत्या देशातून अधिक आहेत याचं विश्लेषण इथं असतं मोर यावरती आपण क्लिक करू मोर यावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा अधिक सखोल विश्लेषण इथं पाहायला मिळेल या बाजूला कोणत्या देशातून किती लोकांनी व्हिजिट केलं याची माहिती आहे या बाजूला पेज व्ह्यू ब्राउझर्स म्हणजे आपल्या ब्लॉगला कोणत्या ब्राउजरमधून जास्त लोकांनी व्हिजिट केलेलं आहे किंवा कोणत्या ऑपरेटिंग सिस्टमवरून जास्त व्हिजिट केलेलं आहे याची माहिती आपल्याला या, आप या भागामध्ये मिळते त्याच पद्धतीने उजव्या बाजूला पाहू किंवा आत्ता नाऊ म्हणजे आत्ता किती लोकांनी व्हिजिट केलं आहे किंवा या दिवशी किती लोकांनी व्हिजिट केलं आहे या आठवड्यात कि लोक किती लोकांनी या महिन्यामध्ये आणि ब्लॉग तयार झाल्यापासून आत्तापर्यंत किती लोकांनी व्हिजिट केले आहे त्याचं पूर्ण स्टॅटिस्टिक काय आहे संपूर्ण स्टॅटिस्टिक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो या व्हिडिओमध्ये ओव्हरव्ह्यू म्हणजे काय याबद्दलची माहिती बघितलेली आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला तसेच शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ पाहताना आपल्या मनात काही शंका किंवा प्रश्न असतील आपल्याला काही सुचवायचं असेल इतर वेगळ्या विषयावर व्हिडिओ हवा असेल किंवा काही आपणास विचारायचं असेल तर या व्हिडिओच्या खाली या कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स करायला विसरू नका त्याचप्रमाणे टेक मराठी या चॅनल चॅनलवर अपलोड होणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट मिळवण्यासाठी किंवा नोटिफिकेशन मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आमची इतर सर्व व्हिडिओज आपण या लिंकवरती पाहू शकता धन्यवाद